एंगेजमेंट झालेली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? जोरात जोरात बोला, जरा आवाज तर यायला पाहिजे, इंटेन्सिटी आहे की नाही? तुला कसं वाटतं? तू पण बोला, छान वाटत. बघा रुद्र अच्छी हाय. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचा एका नवीन ब्लॉग मध्ये परत स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे दीदीचा साखरपुड्याचा दिवस आहे, तर घरामध्ये खूप गडबड आहे. आणि तुम्ही विचार करा, मी हा सेम टी शर्ट मागच्या ब्लॉगमधून का घातलं आहे, तर घरामध्ये खूप म्हणजे गर्दी होती, आंघोळ मी केली आहे. इथे मला कपडे चेंज करायला वेळ भेटला नव्हता, आता मी कपडे चेंज करीन आणि तुम्हाला घरामध्ये चालणारी गडबड दाखवतो. खूप गडबड आहे. आणि आतला आता 11:30 साखरपुडा आहे आणि आता वाजले 8:30, तर आता आपण तयार होऊया आणि साखरपुड्यात जाऊया. तोपर्यंत मी तुम्हाला घराची गडबड दाखवतो. ही बघा इथे जिजा. हाय कर, हाय हाय कर, बाय कर, बाय, हाय हाय, गुड मॉर्निंग. तर आता आपण आतमध्ये जाऊया, तर देवाची पूजा चालू आहे. मम्मी इथे आहे. मम्मी कसं वाटतंय आजचा दिवस? पडापड आला ना साखरपुड्याचा दिवस? आणि इथे देवाची पूजा चालू आहे. तर इथे दीदीचा आता साखरपुड्याचा चुडा भरत आहे. आर यू एक्साइटेड? तर हाय गाइस, मी तयार झालेलो आहे. असं मी 17 घातलेलं आहे आणि आता मामाच्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवरती साखरपुडा आहे. तर आता आपण खाली जाऊया, बघूया तयारी कशी झाली आहे ती. म्हणजे मंडप वगैरे तर सगळं व्यवस्थित बांधलं गेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो कसं झालं आहे ते. छोटंसंच स्पेस आहे पण त्याच्यामध्ये आम्ही करणार आहे ॲडजस्ट. तर बघूया चला. अच्छी हाय, कसं वाटतंय तुला? होय कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? अजून काय, आज काय, आज काय तुला माहितीये दीदीचं काय? आज साखरपुडा लग्न, तर नंतर आज साखरपुडा. तर तुम्ही बघू शकता हा असा मंडप इथे बांधलाय आणि अजूनपर्यंत फुलांचं जो डेकोरेशन आहे तो चालू आहे. अजून वेळ आहे थोडा, बघू शकता घाई गडबड आहे. ऋषी हाऊ आर यू? आंघोळ नाही केलीस ना अजूनपर्यंत तू? तर हा आजचा पप्पांचा लुक आहे. पप्पा जरा इथे बघा, 17 लेंगा पप्पांनी पण घातला आहे. कसं वाटतंय पप्पा तुम्हाला आज? छान वाटतंय. दीदीचा साखरपुडा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. अच्छा, पप्पा थोडे भावुक पण आहेत आणि आनंदी पण आहे, असं मिश्रण आहे पप्पांचा इमोशन्सचा, पण आपल्याला कळू शकतं. आणि आता पाहुणे हळूहळू येतील. कितीचा टाइम आहे पप्पा आपला? 10:30 येतील. ओके ओके चालेल. तर आता जी पण तयारी आहे ती तुम्हाला मी दाखवत राहीन. तर घरातली सगळी आता माणसं हळूहळू येत आहेत, आली आहेत. इथे काका आहेत आणि इथे सगळे आपले मंडळी आली आहे. या दोघी बघा सेम मॅचिंग करून आले आहेत. हे कशासाठी आले तुम्हाला माहिती आहेस काय? काय तुला माहिती आहे काय? अरे वा वा वा, मस्त दिसतंय दोघी जणी. गडबड चालू आहे, त्यामुळे आता सामान घेऊन जातो. हा सोम आला इथे आणि हे आता तुम्हाला व्हिडिओ दाखवायच्या अगोदर खूप काय काय झालं, पण शूट करता आला नाही. आता खाली जातोय, माणसं खूप आली आहे. इथे हा गीत आहे, असा फुलाचा डेकोरेशन केलेलं आहे आणि आता यांना आणि खूप सारे असे मंडळी आली आहे. तुम्ही बघू शकता इथे आणि इथे चाय वगैरेची व्यवस्था आहे, चाय पाणी. आणि इथे माणसं बसली आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता नवरा मुलगा पण आलेला आहे. खूप सारी गडबड आहे आणि काय सुचत नाही अशा टायमाला. पहिल्यांदा आहे तर मग काय एवढं एकदम इकडे कोण बोलवतं का तिकडे कोण बोलवतं असं झालं. आणि ह्यांनी 13 राऊंड मारले मोस्ट. वरती खाली किती मारतोय ते?
इथे मामा आलाय, फोटोग्राफीचा सेटअप करतोय आणि इथे मंडळीची माणसं आहेत आमच्या, ती आली आहेत आता. आणि साखरपुड्याचं जे विधी आहे छोटी, त्याची तयारी चालू आहे आता. तर आता पप्पांना विचारूया काय घाई गडबड झाली आहे बाबा माझी. सकाळपासून किती घाई गडबड झाली? खूपच घाई गडबड झाली सांगून. माझा पहिल्यांदा होता तर खूप एकदम गडबड झाली, कोण कुठे काय बोलतो ते कळत नव्हतं. आणि आता खूप सारी माणसं झाली आहे आणि अशा या फोरममध्ये असं होतं. हा, होतच होत त्याच्यामध्येच खूप आनंद आहे. हा बरोबर बरोबर. आणि आता खूप सारी माणसं आपली आली आहेत, सगळी मंडळी आली आहे. आणि थोड्या वेळातच चाय पाणी पहिला होणार आहे आणि त्यानंतरला साखरपुडा असा प्रोग्राम आहे. तर हे साखरपुड्याची पहिली तयारी आहे आणि त्यानंतरला मग आता पटकन येऊन चाय पाणी होणार. आणि दिदीची पण तयारी ऑलमोस्ट झालेली आहे आणि बघू शकता माणसं खूप आहेत. वेळ बसला हाय करा. आणि आता इथे तुम्ही बघू शकता आता समाजाचा जो मिलन असतो, म्हणजे दोन समाज जेव्हा एकामेकांशी परिचय करतात, तो आता तो प्रोग्राम होणार आहे इथे कार्यक्रम. आणि ते साखरपुड्याचा जो विधीच आहे ते सगळं झालेलं आहे आता. आणि आता मुलाकडचे आणि मुलीकडचे जे मंडळी आहे ते एकामेकांशी म्हणजे भेटणार आणि ओळख करून देणार कोण. तर सर्वप्रथम मी माझ्या गावचे बरोडी विकास मंडळाचे अध्यक्ष सतीश गाणेकर. इकडे पार्सल खायला आलेलं पोरी, त्यांना अजून पार्सल भेटलेलं नाही आहे. निकिता चहा प्यायली आणि गेली. आय आय आय. आता पार्सल आणत चाललो आम्ही आलोच पार्सल घेऊन. तर आता विषय असा आहे, आत्ता जस्ट झाली चहापाणी. म्हणजे कसं असतं, जेव्हा लग्नाची बोली चालू असतात तत्पूर्वी मुलाची आणि मुलीची दोन्ही परिवार भेटून बसून एकदा चहा पाणी करतो, म्हणजे बोलणी करतात लग्नाची. सो ते आता झालं आहे, एंगेजमेंट याच्या नंतर होणार आहे. फायनली फारसा इथे ठेवलेला आहे आणि आई तोड्याला कोणी खाल्लं असेल कारण यांच्या हातामध्ये दिसते. मला लाडू दे ना, लाडू पाहिजे. नवीन नवीन आपला ब्लॉगर आहे, माझ्याशी बेटर करते म्हणून ह्याच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट आहे आता पूर्ण ब्लॉगचा. आता मी चॅनलच हँड ओव्हर करणार आहे पूर्ण. आता चॅनलचे सबस्क्रायबर आता दुप्पट तिप्पट बघत. गणेश पूजन आहे तो समाप्त झालेलं आहे आणि आता आणखी घालणार आहे दिदी आणि जिजू.
साखरपुड्याचा कार्यक्रम एकदम सुखरूपरित्या पूर्ण झालेला आहे आणि आता फोटो सेशन चालू आहे आणि हा बघा साखर वाटतोय. हॅपी साखरपुडा. शुभ साखरपुडा. आणि आपण चिवडा लाडू स्पेशलिस्ट सोहम म्हात्रे आपल्याकडे आहेत. चिवडा लाडू स्पेशलिस्ट बोलतात त्यांना, उगतच बोलत नाही. हे आहेत चिवडा लाडू स्पेशल. अरे दिलास कुठे बघितला, म्हणूनच तू चिवडा लाडू स्पेशलिस्ट आहे. मन भरून देतो एकदम. अरे कॉम्प्लिमेंट मी करत नाही पण ही आज चांगली दिसते थोडी. चांगलाच दिसतोय. साखरपुडा झालेलाय म्हणजे अर्ध लग्न झालेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? किती वेळा विचारलं मी पप्पांना कसं वाटतंय कसं वाटतंय. कसं झालं? सगळं स्मूथ झालं ना? व्यवस्थित झालं म्हणजे टायमावरती सगळं झालं आणि लोक पण सर्व विधी व्यवस्थित झाले आणि लोक पण खूप म्हणजे प्रतिसाद चांगला दिला. सगळ्या लोकांनी खूप चांगली मदत पण केली आहे. आता थोड्या वेळामध्ये आपला भोजनाचा जो कार्यक्रम आहे तो चालू होईल आणि आता दीदी आणि जिजू आता सगळ्यांच्या पाया वगैरे पडत आहेत. तर चला आता बघूया पुढे अजून काय काय होतं ते. ठीक आहे. कस्तुरीला मी दिलाय बुफे. चांगला काम केल्याबद्दल तिला बुफे दिलेला आहे मी. आहे की नाही? अरे मी हिरो आहे. एंगेजमेंट झालेली आहे. कसं वाटतं तुम्हाला? जोरात जोरात बोला जरा, आवाज तर यायला पाहिजे. इंटेन्सिटी आहे की नाही? तुला कसं मला मस्त वाटतंय. तू पण बोला. छान वाटतंय. A few moments later. तुम्ही बघू शकता आमचे कपडे चेंज झालेले. साखरपुडा एकदम सुपरली एंड झालेलं आहे. खूप चांगल्या रीती साखरपुडा पार पडला गेलाय. खूप मजा आली. खूप मजा गेली आणि सगळ्यांनी जो आमची फॅमिली सगळ्यांनी एकदम चांगला आम्हाला हेल्प केली, सपोर्ट केलाय. खूप मस्त पैकी साखरपुडा एंड झालेलं आहे आणि खूप अंगाची ते झमकाशी झाली. अजून लग्न बाकी आहे आणि मी जो ब्लॉग करतो थोडा थोडा चुकतोय वगैरे तर तुम्ही सांभाळून केलं अशी मी आशा करतो. मिस करणार आहे कारण त्याची धावपळ असते त्यामुळे जेवढे फुटेज त्याला दाखवता येतील आणि लग्नाचं तर तुम्हाला सांगू अपडेट जे पण असेल ते. तर आजचा हा जो साखरपुड्याचा ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया मध्ये. बाय बाय. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद याच्यावरती ठेवा. अशीच पुढची जी जे प्रोसेस आहे ते एकदम चांगल्यापणे पार पडून देईल आमच्याकडून आशा. आणि आम्हाला माहिती आहे कमेंट सेक्शन आता हिला कॉंग्रॅच्युलेशन. चला चला चला. बाय बाय.